सीआई ऑटोमोटिव लिमिटेड क्रिकेट कमेटी ओर से 2024 आयोजित सीआई प्रीमियर लीग चा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना सध्या सुरू होत आहे। या सामन्यासाठी पंच म्हणून काम करता है दिनेश मालपोटे आणि तुषार खडवकर। पहिला सामना एनएल झिरो वर्सेस स्वराज इलेवन। या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून कोरशॉप एनएल झिरो यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। सीआई प्रीमियर लीग साठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे सीआई क्रिकेट कमिटी 2024 यांच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। कोरशॉप एनएल झिरो यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। आपल्या टीमसाठी वैयक्तिक पहिला शतक घेऊन येतात एस पी धामणकर। पहिला बॉल सुंदर असा फटका मारलेला गणेश धामणकर डायरेक्ट फोर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक उत्कृष्ट असा फटका गणेश धामणकर यांच्या बॅटमधून पाहायला भेटला आपल्याला। आणि याचबरोबर स्वराज इलेव्हनचा स्कोर सध्या चार धावा। दुसऱ्या बॉली उत्कृष्ट फटकार ऑफ साईडला सरळ सीमारेषे बाहेर चौकार। सुंदर अशी फटकेबाजी करत आहेत गणेश धामणकर। सुपर सिक्स हा सामना अष्टपैलू खेळाडू आहेत दिने गणेश धामणकर आपल्या टीमसाठी सुंदर अशी फलंदाजी करतायत। परत तिसऱ्या बॉल सुंदर असा फटकार तेवढाच सुंदरतेने क्षेत्ररक्षण केलेला आहे नवनाथ धामणकर यांनी। आणि इथे एक धावा समाधान मानावं लागेल गणेशला। हॅलो चेक महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला मराठ्यांच्या रक्ताने हा भगवा इतिहास लिहिला। जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिला दुबळ्यांना त्रिवार असावा मानाचा मुजरा एकडे किल्ल्यांच्या श्रीमंताला।
अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नजरेतून अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब आणि ज्या महापुरुषांनी आपलं हे स्वप्न खांद्यावरती पेललं धर्मवीर राजे शिवशंभू छत्रपती ज्या 32 वर्षाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाहतोय सीआयई प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महाराणा संग्राम आणि या स्पर्धेत असणार आपण पाहतोय आजच्या दिवसामधला पहिला सामना या ठिकाणी रंगलाय आणि त्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संदीप धामणकर अर्थात एसपी यांना आपण पाहिलं हाताळताना आणि पहिला षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा ज्या आपण पाहतोय त्या फलकावरती नोंदवल्या गेल्यात हे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा असणारा सामना आणि त्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 6 चेंडूचा डाव संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं 2 चौकार जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नवीन गोलंदाजीच्या मार्गावरती येत आहेत संतोष या ठिकाणी पाहायला मिळतील फुल टॉस होता फक्त दिशा दिली आणि तिथे मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर हा 1 टप्पा खात चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार खेळून काढला. पुढचा चेंडू आहे अगदी सरळ बॅटने खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. एक आली दुसरीचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र 2 धावा जबळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने संघाचा धावफलक वाढलाय आणि धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संतोष गोलंदाजीच्या मार्गावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कुलवटापाचा चेंडू होता समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एक सिंगल आली पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केलाय. धावाची संधी आहे परंतु त्या ठिकाणी 2 धावा जमत्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहता पाहता 3रा धावेला देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि इथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. आणि याच्यावरती 3 धावा आल्या. 3 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा वाढले 20 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतील. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे चेंडू अडवला जाईल आणि तिथे मात्र एक सिंगल पुन्हा एकदा येते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु तिथे मात्र बॅटवरती येऊ शकला नाही. डॉटबॉल त्या ठिकाणी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो आता मात्र पाहायला मिळाला आहे. कमबॅक करण्याचं काम इथे गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि तिथे आपण पाहतोय अर्षक खेळण्यासाठी फलंदाजाला आपण पाहिले. गणेशला 7 चेंडू खेळला 18 धावा त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्यांना बनवल्यात आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार असणार आहे. कुलवटापाचा चेंडू होता चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळून काढला. एक सिंगल आली दुसरीचा प्रयत्न मिस फील्ड फंबल होताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि तिथे मात्र 2 धावा ज्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतो इथे घेतल्या जात आहेत आणि त्या धावेने संघाचा धावफलक देखील पुढे सरसवलं जात आहे. संघाचा वाढता धावफलक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत षटक क्रमांक दुसरा संपला 12 चेंडूचा डाव संपलाय आणि 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या.
षटक्रमांक आपण पाहिले, दुसरा संपला 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपला आणि संघाचा धावफलक आपण पाहिले 23वा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवला गेला आणि षटक्रमांक तिसऱ्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आलाय आणि पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख आहे, 23 सर्रार चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल जवळजवळच्या हातमध्ये पाहायला मिळतोय। डॉटबॉल आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आला, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। रामदास आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्गवरती या ठिकाणी येताना षटक्रमांक तिसऱ्यासाठी आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार असताना पाहायला मिळतील। आडव्या बॅटने खेळायचा होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीर भेदक मारा त्या ठिकाणी केला जातोय, एक सिंगल जे मात्र त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक वाढेल। परंतु त्यापूर्वी जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच समोरच्या फलंदाजाला आता थांबून ठेवण्याचा प्रयत्न रामदास यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय, कारण दोन षटकांमध्ये भरपूर सारे धावा खर्च केला आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केलाय। इथे मात्र सफलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा व्हाईट बॉल येतोय, अतिरिक्त अवांतर धावसंख्या जी धावफलकावरती ऍड केली जाईल नोंदवली जाईल आणि संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल। 25 धावा 25 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स हे समीकरण या ठिकाणी धावफलकावरती नोंदवले जाते। पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार, आडव्या बॅटने समोरच्या दिशेला तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपू शकला नाही, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि इथे मात्र धावाची संधी आहे। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाद, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद। फलंदाज धावत होताना पाहायला मिळाला, गणेश सामकर आपण पाहतो या ठिकाणी धावत होताना पाहायला मिळेल, नवीन फलंदाज येतोय, हा व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली, 27 धावा धावफलकावरती आहे नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय। महेश खिल्लारे हा नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। पुढचा चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळला तिथे मात्र फाईन लेग मध्ये शतरक्षक दूरवरती आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल का, परंतु हा चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, हा होतोय खणखणीत चौकार, 4 धावा। पुन्हा आपण पाहतोय इथे चौकार आला, चौकाराच्या मदतीने धावफलक वाढले, पुढचा चेंडू आहे, खोलवा टप्प्याचा होता तिथे मात्र हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षण तिथे मात्र खराब होताना पाहायला मिळेल, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार, 4 धावा। चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढले, 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती, 35 धावा धावफलकावर, षटक्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती असताना, इथे मात्र सफल झालाय डान्सिंग डाऊन द विकेट मारा केला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट आजच्या दिवसातला पहिला षटकार। भादो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरा संपला, 18 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि
41 धावा ज्या ठिकाणी आपण पाहतोय लाफलकावरती नोंदवल्या गेल्यात एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरकी चौकार षटकारांना पुन्हा एकदा सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळाली. गणेश धामणकर धावबाद होताना पाहायला मिळालाय आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज संदीप धामणकर अर्थात SP या ठिकाणी पाहायला मिळेल. ओहो हा चेंडू 23 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटवरती होऊ शकणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय त्या ठिकाणी आणि इथे नवीन फलंदाज ने बॅटर आपण पाहतोय मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. त्याआधी आपण पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. मयूर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. त्याआधी जर पाहिलं गेलं तर संदीप धामणकर आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. तिथे मात्र एक सिंगल पळून पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि तिथे मात्र धावपाची संधी होती परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चांगला थ्रो मैदानामध्ये केलाय आणि इथे आपण पाहतोय एक धाव पळून देखील पूर्ण केली जाते. त्या धावेच्या मदतीने संघाचा डावलग देखील वाढलं जाईल. आताच्या 2 धावा आपण पाहतोय धावलगावरती ऍड केल्या जातील नोंदवल्या जातील आणि 43 धावा धावलगावरती असताना आपण पाहतोय आणि 2 फलंदाज जे आतापर्यंत मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळालेत. दोन फलंदाज बाद 43 धावाच्या धावलगावरती आतापर्यंत आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू आहे गोलंदाजी मार्गवरती संदीप धामणकर पुन्हा एकदा. इथे मात्र उडवला चेंडूला आडव्या हाताने आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि हा षटकार. षटकार आलाय आणि त्या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4th. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. आता मात्र चेंडूने उंची घेतली होती. तिथे चेंडूने लांबी देखील घेतली. पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. आणि संघाचे अर्धशतकी खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 55 धावा जेव्हा आपण पाहतोय धावलगावरती नोंदवल्या गेल्या. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज आता मात्र आपण पाहतोय आक्रमण करत असताना पाहायला मिळेल. इथे गॅपमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू स्टॉप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहतोय एक सिंगल जी मात्र पळून पूर्ण केली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुन्हा एकदा अब तक 56 धावा धावलगावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक धावफलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत नोंदवले गेले. पुढचा चेंडू आहे आणि
पुन्हा दाटबात निघण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. क्षेत्ररक्षण सुरेखरित्या केलंय. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. पाहता पाहता दोन धावा जमात या ठिकाणी बोलून पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावसंख्या आणि त्याने वाढणार धावफलक देखील आपण पाहतो या ठिकाणी असणार आहे. परंतु तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक चौथ्या मैदानाच्या आणि त्या चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा वाढता धावफलक 58 धावा च्या मात्र दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता षटक क्रमांक आपण पाहतोय पाचवा आणि त्या पाचव्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज संतोष या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गवरती आलेत. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे चेंडू पोहोचला. सीमारेषेच्या बाहेर हा येतो. एक टप्पा खात खणखणी चौकार चार धावा. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो गोलंदाजाचं स्वागत या ठिकाणी केलंय. चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला पहिल्या चेंडूवरती आणि संघाचा धावफलक सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. 62 धावा ज्या धावफलकावरती आहेत. मात्र बॅटची काडा घेऊन चेंडू आपण पाहतोय स्टँडच्या पाठीमागे अडवला जाईल. तिथे मात्र एक सिंगल जी पुन्हा एकदा पळून पूर्ण केली जाते. आणि ती सिंगल आपण पाहिले या ठिकाणी बळून पूर्ण केले. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाचवं आणि त्या पाचव्या षटकामध्ये गोलंदाज या ठिकाणी धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. इथे शरीर भेदक मारा केलाय चेंडू. 23 तर्रार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे बॅटवरती येऊ शकला नाही परंतु तरी देखील आपण पाहिलं शरीर भेदक मारा या ठिकाणी केला. एक सिंगल धाव जी मात्र त्या ठिकाणी बळून पूर्ण केली जाते आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुन्हा एकदा पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज तयार आहे. 64 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शॉर्ट पिच आणि त्याला आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला आणि तिथे चेंडू पोहोचला. सीमारेषेच्या बाहेर चौकार चार धावा. धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. खोलवर टप्पा होता आणि तिथे मात्र सरळ बॅटने खेळलाय. ओव्हर पिच चेंडूला इथे ओळखलं आणि खेळला. सीमारेषेच्या बाहेर हा बिग हिट षटकार. पुढचा चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. वॉटर शॉट
हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट, पुरेसा एक बार षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाचवं संपलंय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. शेवटच्या अंतिम 6 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि त्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवले जातील. पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख, बॅट वरती येऊ शकला नाही, पूर्णपणे डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच होता, तिथे मात्र मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी पडला आणि तिथे आपण पाहतो एक सिंगल जी मात्र बळून पूर्ण केली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा डावफलक वाढताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये आपण पाहतो 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव जी आतापर्यंत खर्च केली आणि जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 4 चेंडू जे शेवटचे शिल्लक असणार आहेत आणि या 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा किती बनवल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हा व्हाइट बॉल या ठिकाणी कळवला आहे. अतिरिक्त धावसंख्या जी मात्र ऍड केली जाईल, अतिरिक्त आपण संख्या धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड केली जाते. वाढते मात्र पुन्हा एकदा हा फटका खेळलाय सुरेखरित्या आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट, पुरेसा एक बार षटकार. षटकाराने संघाचा धावफलक वाढला, 88 धावा ज्या धावफलकावरती आहेत, 88 धावा धावफलकावरती, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शॉर्ट पिच होता आणि तिथे देखील आपण पाहतोय आडवा बॅट उडवलाय, पुन्हा एकदा होतोय लागोपाठचा दुसरा षटकार. आपण पाहिलं 94 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, 100 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का, कारण 2 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शतकी खेळीसाठी संघाच्या आपण पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये फक्त 6 धावा शिल्लक आहे. हा बीमर नो बॉल बिना टप्प्याचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी कळवलाय, बीमर आहे, नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 48 धाव संख्येवरती मयूर टोंगलेला आपण पाहतोय कामकाज करत असताना. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय व्हाइट बॉल, अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली जाईल आणि त्या धावीच्या मदतीने संघाचा धावफलक सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक जर पाहायला गेले तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथे आडव्या पॅटने चेंडू खेळला आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टाळ्यांच्या नजरात स्वागत करूया टीमचं, कारण शतकी खेळी पूर्ण केली आहे आणि मयूर साठी देखील जोरदार टाळ्या उद्यात. आजच्या दिवसातली पहिली अर्धशतकी खेळी 50 धावा चमत्र या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 100 धावा धावफलकावरती आणि आता मैदानाच्या जर पाहायला गेलं
त्रासो देखील एक चेंडू शिल्लक आहे। शॉर्ट पिच होता तिथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हा देखील चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर। हा चौकार, चार धावा, 104 धावा त्या फलकावरती नोंदवल्या गेल्या, तर सामना जिंकण्यासाठी 105 धावींची गरज आहे। चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ वाचवा, चला फिल्डिंग लावून घ्या। स्वराज्य इलेव्हन टीम, चला आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवायचा आपल्याला। स्वराज्य इलेव्हन यांनी प्रथम फलंदाजी करत असताना कोर्स ऑफ एनएल झिरो या संघासमोर 105 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। यामध्ये मयूर टोंगळे यांनी वैयक्तिक 14 बॉलमध्ये 56 रनांची खेळी केलेली आहे। दुसरा डबाला आपण पाहतो, या ठिकाणी मैदानाच्या शॉटमध्ये सुरुवात केली जाते आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या शॉटमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय संदीप धामणकर अर्थात एसपी आणि तर दुसरीकडे आपण पाहतोय मैदानाच्या शॉटमध्ये दाखल होताना
सुनील शिंदे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्यासाठी गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. चला वेळ वाचवा, चला फिल्डिंग लावून घ्या. घेण्यासाठी आपण पाहतो एसपी या ठिकाणी तयार आहे. तर गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सचिन धामणकर आपण पाहतो. गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सचिन धामणकर यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संदीप धामणकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकशे पाच धावांचा पाठलाग, दुसरा डाव आणि त्या दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिला चेंडू इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्लोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि जेल सुटला, कॅच सुटला. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न झाला. पाहता पाहता दोन धावा जमात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. संदीप धामणकर अर्थात एसपी आपण पाहतोय, संपूर्ण संघाची जबाबदारी या खेळाडूवरती आहे आणि त्या जबाबदारीचं उजव कांद्यावरती घेऊन लढावं लागेल. संदीप धामणकर पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळाले. जसा जेल सुटलाय तसा टीमचा उत्साह मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण संदीप धामणकर विद्युती ताकद आहे, क्षमता आहे एकादी सामना जिंकून देण्याची. लांब लांब पल्ल्याचे चौकार षटकार सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे. संपूर्ण माबळ तालुका ज्या खेळाडूने, माबळ तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्या खेळाडूने स्वतःच्या गोलंदाजीवरती गाजवला तो संदीप धामणकर मैदानाच्या आतमध्ये. आणि तिथे एक सिंगल आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला सन्मान दिलाय, एक सिंगल आपण पाहतोय त्या ठिकाणी आली. आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर तीन धावा धावफलकावरती. खूपसा काळ आपण पाहतोय, फारसा काळ क्रिकेट पासून थोडासा वंचित राहणारा हा खेळाडू आहे, परंतु आज इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खूप काळानंतर खेळताना पाहायला मिळतोय. संपूर्ण जर पाहिलं गेलं तर माबळ तालुका नव्हे, पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारा उर्सेगावमधला हा खेळाडू आहे संदीप धामणकर. आणि पुन्हा एकदा आवश्यक खेळण्यासाठी खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तयार. मनकटिंगचा प्रयत्न असेल परंतु इथे डेड बॉल आलाय. तीन धावा धावलकावरती पुढचा चेंडू आहे. सुनील अवश्य खेळण्यासाठी तयार. इथे मात्र अटॅक केलाय, आक्रमण केलंय, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि बॅट्समन आउट. पहिला धक्का, पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. पुढील येणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. अचानक क्रिकेट क्लब आणि यंगस्टार, अचानक क्रिकेट क्लब विरुद्ध यंगस्टार मशीन शॉप. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी या. चला नवीन बॅट्समन लवकर झाला. यंगस्टर मशीन शॉपचा कॅप्टन या. टॉस नाही, यंगस्टर मशीन शॉपचा कॅप्टन झाला टॉस साठी या.
चार धावा फलकावरती एक सिंगल आपण पाहतोय पुन्हा एकदा आली. नवन फलंदाज न्यू बॅटर मैदानात छतमध्ये दाखल होताना या ठिकाणी आपण पाहिलंय. रवी साखरे आपण पाहतोय मैदानात छतमध्ये डेड बॉल. इथे सरळ बॅटने फटका खेळायचा होता परंतु हा देखील बॉल आपण पाहतोय डॉट येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. जर सामना जिंकायचा असेल तर मैदानाच्या छतमध्ये चौकार षटकार खेळावे लागतील. मोठमोठे फटके मैदानाच्या छतमध्ये खेळणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या छतमध्ये असणार आहे सचिन धामणकर गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय तिथे मात्र पॉइंटला खेळलाय. फिके मैदानाच्या छतमध्ये केली जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी बळून पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता दाखवलं पाच धावा. चार धावा धावल कवरती आहेत. चार धावा धावल कवरती पुढचा चेंडू. संदीप धामणकर यांच्या बॅट मधून फटका खेळला. आठव्या बॅटने तिथे चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय चौकार चार धावा. षटक क्रमांक दुसऱ्या आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली. पहिला चेंडू मैदानामध्ये डॉट बॉल. गोलंदाजीच्या मार्क वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्यासाठी आलाय संतोष कलगुंडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. पहिला चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय आणि त्यानंतर हा दुसरा देखील चेंडू मैदानामध्ये पूर्णपणे डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आलाय. मात्र समोरच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे मात्र एकाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पायाच्या सहाय्याने चेंडू अडवला आणि तिथे दोन धावा जे आपण पाहतोय पळून पूर्ण केले जातील. दोन धावेने संघाचं डावफलक देखील पुढे सरसवलं जाईल. दहा धावा जे आपण पाहतोय या ठिकाणी डावफलकावरती नोंदवला गेला. डेड बॉल वरती चेंडू आपण पाहतो या ठिकाणी असणार आहे. पण कटिंगचा प्रयत्न सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा असणार आहे. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने संघाचा डाफलक वाढतोय. अकरा धावा जे आपण पाहतोय डाफलकावरती नोंदवल्या जातील. अकरा धावा धावल कबरती नोंदवल्या गेल्या. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
इथे संदीप भामकरचा बॅट मधून फटका तडकला, चेंडू हवे मध्ये झेल पुन्हा एकदा सुटला आणि मैदानाच्या पुढे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा केले जाईल एक धाव आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे झेल सुटलाय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बारा धावा जे दफल कवरती नोंदवल्या गेल्या. आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्यामध्ये तिसऱ्याला सुरुवात केली जाईल आणि षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय या ठिकाणी असणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सचिन या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गवरती पाहायला मिळतील. सचिन रोटे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी या ठिकाणी आलेत. वर्षा खेळण्यासाठी संदीप धामणकर अर्थात एस पी आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. सरळ बॅट निकळायचा होता परंतु तिथे आपण पाहतोय यशचंदचा वेध घेतलाय. 3 तास 3 फळा बाद गोलंदाज मैदानाच्यामध्ये बाद बारा धाव संख्येवरती आपण पाहतोय इथे फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळेल. बारा धावा आपण पाहतोय दाफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती संदीप धामणकर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. बारा धावा धावल कवरती असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अंकुश राऊत या ठिकाणी मैदानाच्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. फुल टॉस होता, 8 बॅटने खेळला परंतु बॅटवरती येऊ शकला नाही. धावपाची संधी आहे आणि तिथे मात्र मैदानाच्यामध्ये फलंदाज पोहोचलाय. एक सिंगल आपण पाहतोय इथे येईल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता डाफलक देखील पुढे सरसरला जाईल. डाफलकावरती धावा 13 धावा चमत्कार ठिकाणी असणार आहे. आडव्यातून चेंडू खेळायचा होता इथे मात्र बॅटवरती आपण पाहिले येऊ शकला नाही. धावपाची संधी होती, फेकी करा दुसऱ्या देखील धावायला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि पाहता पाहता 2 धावा ज्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. त्या धावेच्या मदतीने संघाचा डाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16 धावा ज्या ठिकाणी धावल्यावरती नोंदवल्या जातील. आणि हा चेंडू व्हाइट बॉल, व्हाइट बॉल आलाय. सतरा धावा धावलकावरती आहेत. व्हाइट बॉल आपण पाहतो या ठिकाणी आलाय. हा चेंडू अलंगदी कार्पेट पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी बोलून पूर्ण केली जाते. अर्ध्या सिंगलच्या मदतीने संघाचा डाफल पुन्हा एकदा वाढेल. 18 धावा धावल कवर.
इथे हा चेंडू आपण पाहतोय, सुरेख आहे, बॅट वरती येऊ शकला नाही, डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. इथे मात्र आपण पाहतोय साईडला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार, चार धापा. चौकार या ठिकाणी आला, चौकाराच्या मदतीने संघाचा डावफलक वाढेल 22 धावा. डावफलकावरती नोंदवला गेला षटक क्रमांक आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये संपलंय. तिसऱ्या क्रमांकाचं 18 चेंडूचा डाव या ठिकाणी संपला आणि संघाचा डावफलक 22 धावा डावफलकावरती आहेत. प्रदर्शन घेऊन आपण पाहिलं, गोलंदाज तयार. हा पहिला व्हाइट बॉल, अतिरिक्त धाव संख्या या ठिकाणी दाफलकावरती. पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी व्हाइट असणार आहे. पुढचा चेंडू फुल टॉस आणि तिथे मात्र मैदानाच्या मध्ये झेल टिपलाय फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुनील आंबेकर. सुनील आंबेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आणि जर पाहायला गेलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र शरीर भेदक मारा केलाय आणि इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आउट. विकेट दिले नाही दिले काय कस हा आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल, नवीन फलंदाज रमेश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
आणि डॉटबॉल त्या ठिकाणी आलाय. संघाचा डावफलक आपण पाहतोय, स्थिर असणार आहे. 23 धावसंख्या डावफलकावरती नोंदवली गेली. फुलटॉस होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट वरती आला नाही. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सूर्यगिरी त्या मैदानाच्या शतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू आडवला जातोय आणि एक सिंगल जी मात्र पळून पूर्ण केली जाईल. सिंगल दाफलक वाढले, 24 धावा दाफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, गोलंदाज या ठिकाणी तयार आहे आणि इथे आठव्या बॅटने चेंडू उडवलाय. जोरदार प्रहार मैदानाच्या आतमध्ये चेंडू वरती केला, सीमा रिषीच्या बाहेर, एक टप्पा खात, चौकार, 4 धावा. आणि चौकार आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळून काढलाय. चौकाराच्या मदतीने संघाचा डावफलक वाढले पुन्हा एकदा. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाईल. सिंगल आली आणि षटक देखील संपलं. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा डावफलक आहे 29 धावा डावफलकावरती. इथे फुल टॉस होता मैदानाच्या आतमध्ये आणि आतमध्ये बाद फलंदाजाला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, एक सिंगल त्या ठिकाणी आहे आणि आता मात्र सामना आपण पाहतो पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर अजून एक षटक देखील शिल्लक आहे आणि संघाचा डावफलक जर पाहायला गेलं तर डावफलकावरती धावा आहेत 30 धावा जातपर्यंत नोंदवल्या गेल्या. आडवा बॅटने इथे मात्र फटका खेळून काढलाय. डीप फाईन लेगच्या दिशेला जाणारा चेंडू आणि पोहोचलाय सीमा रिषीच्या बाहेर, रमेशच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. तिथे मात्र सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि तिथे मात्र 2 धावा चपळून पूर्ण केल्या जातील. फुल टॉस आडव्या बॅटने खेळायचा होता, तिथे मात्र झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
सात चेंडू 69 धावांची गरज, सामना जिंकण्यासाठी सात चेंडू 69 धावांची गरज। इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू अडवला जाईल एका टप्प्यावरती आणि एक सिंगल त्या ठिकाणी आली। षटक संपले, शेवटचे सहा चेंडू आणि 68 धावांची गरज। चेंडू फ्लिक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, चौकार, चार धावा। एकेचाळीस धावा धावा फलकावरती। इथे टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद। आणि मैदानाच्या आत जर पाहायला गेलं तरी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ कारके। आडवा बॅटिंग करायचा होता परंतु हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय। गोलंदाजीच्या मार्ग वरती गोलंदाज प्रणव, आपण पाहतो गोलंदाजीसाठी तीन चेंडू 64 धावांची गरज। हा व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये, अतिरिक्त धाव संख्या आपण पाहतो या ठिकाणी आली, व्हाइट बॉल, व्हाइट चेंडू। आणि हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, गोलंदाज तयार, आडव्या बॅटने खेळायचा होता, तिथे मात्र आपण पाहतोय बॅटवरती आलाय, चेंडूची फेकी होती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू एक सिंगल हा पुन्हा एकदा आली, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक। आणि इथे आक्रमणाचा प्रयत्न होता परंतु हा डॉट बॉल आणि सामना जिंकलाय स्वराज्य इलेव्हन संघाने। चला विजय संघाचं अभिनंदन। पुढील होणारा सामना आहे अचानक क्रिकेट लव यांच्या विरोधामध्ये, यंग स्टार मशीन शॉप,